हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋषिकेश गिरी अॅग्री मध्ये आपल्या सर्वांचं सर, स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये आपली जी सरळ सेवेची जी ऍड आलेली आहे त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी सेवक भरती दोन हजार तेवीस आता ते त्या ऍडची जे आपल्या ऍग्रीट्यूबची जी लेक्चर सिरीज चालू आहे जे आपले कोर्सेस चालू आहे ठीक आहे तर त्या कोर्सेसमध्ये आपण काय करतोय की जे मराठी असेल किंवा इंग्लिश या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आता मराठी खास करून जर बघितलं पण आपले डिप्लोमाचे कृषी मित्र आहेत ठीक आहे त्यांच्यासाठी आणि जे यूजीचे कृषी मित्र म्हणजे यूजी कंप्लीट झालेले त्यांच्यासाठी इंग्लिश या दोन्हीचा कॉम्बो ठीक आहे दोन्ही भाषा ड्युअल लँग्वेज असेल मराठी असेल इंग्लिश असेल आता इथे जे प्रेझेंटेशन्स होतील ठीक आहे कोणत्या विषयाचे तर आपल्याला माहिती की आता आपल्या सर्वांची डिग्री इंग्लिशमध्ये होते पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्लिशमध्ये होतं तर मराठीमध्ये सगळ्या गोष्टी एका ठिकाणी आणणे कलेक्ट करणे आणि ते पण चांगल्या सोर्सेसमधून थोडंसं काय माहिती का एक याला तारीवरची कसरत म्हणून आपण ठीक आहे हे सगळे कोर्सेस एकत्र आणले मग आपण काय केलेलं आहे जसं आपल्याला जिथून स्टँडर्ड इन्फॉर्मेशन भेटेल जेवढी माहिती आपल्याला गोळा करता येईल तेवढी माहिती आपण गोळा करून एकाच ठिकाणी आपण तयार केलेलं आहे प्रेझेंटेशन तर आजचा जो कोर्स आहे आपला ठीक आहे हा जो कोर्स आहे मशरूम कल्टिवेशन किंवा त्याला काय म्हणतो आपण आळंबी उत्पादन काय म्हणतो मशरूमला मराठीमध्ये आळंबी म्हणतो ठीक आहे तर हे जे कोर्स असतील जसं मशरूम असेल सेरिकल्चर असेल हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की आपण मध्ये असताना जे आपलं सातवं किंवा आठवं सेमिस्टर आहे राहावे असेल किंवा मॉड्यूल असेल त्या मॉड्यूलमध्ये आपण ह्या गोष्टी प्रॅक्टिकली करतो त्यामुळे मशरूम असेल किंवा सेरिकल्चर असेल तर विद्यार्थी मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे की हे जे मशरूम कल्टिवेशन आहे कोणतं मशरूम कल्टिवेशन तर मशरूम कल्टिवेशनचे जेव्हा आम्ही रावेमध्ये होतो किंवा मोड्यूल लावतो तर तेव्हा माझं म्हणजे मशरूममध्ये खूप इंटरेस्ट मुणे 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 होता या मशरूम कल्टिवेशनमध्ये त्यामुळे आम्ही रावेमध्ये सुद्धा जे लातूर जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे ठीक आहे मुरुडमध्ये मशरूमचे मोठे मोठे प्लांट आहेत किंवा जालना जिल्हा आहे जालनामध्ये सेरिकल्चरचे प्लांट आहे इथं आम्ही काय केलेलं आहे इथं आम्ही भेट दिल्या होत्या व्हिजिट दिल्या होत्या आणि त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतली होती तर आता हे मशरूम कल्टिवेशन आपल्याला अभ्यासायचं ते असा अभ्यास आहे काही की आपण स्वतःच मशरूम कल्टिवेट करतो ठीक आहे तर पूर्ण याची डिटेल माहिती याच्यावर येणारे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन वगैरे आपण सगळे इथं ॲड केलेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया मशरूम कल्टिवेशन किंवा त्याला काय म्हणतो आपण आळंदी उत्पादन तर आप विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की लहानपणापासून आपण पावसाळ्यामध्ये बघतो ठीक आहे की छत्र्या उगवतात काय छत्र्या आता थोडासा गैरसमज असतो की आपण लहानपणापासून म्हणतो याला की काहीतरी केलं नाही या छत्र्या उगवतात आता हिंदीमध्ये सुद्धा याला म्हणतात काय म्हणतात त्याला कुकुरमुत्ता तर या ज्या छत्र आहेत काय म्हणते त्याला आपण आळंबी मशरूम आहेत ज्या आपल्या पावसाळ्यात उगवतात ना आपल्या घराभोवती झाडाभोवती ठीक आहे त्या नॉन इडिबल असतात कशा असतात त्या नॉन इडिबल किंवा काही पॉइजनस असतात तर आपण काय केलेलं आहे मशरूम जे आहे आळंबी जे आहे त्या आळंबीच्या ज्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आहे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज म्हणजे काय त्याच्यामधनं जे आपल्याला न्यूट्रिशन भेटत काय असेल ते असेल प्रोटीन असेल विटॅमिन्स असतील फॅट असेल कार्ब असतील किंवा मिनरल्स असतील या सगळ्यांचं आपण काय केलेलं आहे अनालिसिस केलेलं आहे आणि ते अनालिसिस करून आपण ठरवलं की आपण आळंबीचं किंवा मशरूमचं योग्य प्रकारे कल्टिव्हेशन करून आपण आपल्या ज्या न्यूट्रिशनच्या गरजा आहेत त्या आपण भागवू शकतो तर ओव्हरऑल बघता जर मशरूम जे आहे किंवा आळंबी जे आहे आता हे सगळ्याला माहिती आहे बुरशी काय बुरशी अशी एक मिळ बुरशी आहे जी आप आप की आपण आवडीनं खातो हॉटेलमध्ये गेल्यावर पण आपण आवडीनं खातो ठीक आहे आता वेगवेगळ्या रेसिपीज असतात ह्याच्या ठीक आहे त्या सगळेजण आपण खातो तर आता मशरूम जे आहे म्हणजे काय आळंबी आळंबी बद्दल जर बघायचं गेलं तर आता याची सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे आपण आता थोडा टेक्निकल अभ्यास करतोय ज्या प्रत्येक साईडला मी सांगत की कशावर क्वेश्चन येऊ शकतो ठीक आहे आता हे जे आळंबी आहे मशरूम आहे मशरूमचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे कसं दिसतं मशरूम छत्री आपली ठीक आहे तर आता याच्यामध्ये हा जो वरचा भाग असतो त्याला काय म्हणतात कॅप म्हणतात याला काय म्हणतात कॅप म्हणतात याला काय म्हणतात कॅप म्हणतात हे जे माशाला कसे असतात गिल्स ठीक आहे कल्ले कल्ले म्हणतो त्या टाईपमध्ये इथं असतं हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो गिल्स म्हणतो काय म्हणतो याला गिल्स गिल्स म्हणून स्पोर निघतात स्पोर म्हणजे काय मशरूमच्या सीड्स किंवा बिया म्हणून किंवा त्याला आपण काय म्हणूया जे मशरूमचं जे पुढची पिढी पुढची जनरेशन ज्याच्यामुळे तयार होते ते म्हणजे स्पोर्स ठीक आहे फंगसचे स्पोर असतात माहिती आपल्याला त्या फंगसच्या स्पोरनंच रिजनरेशन किंवा रिप्रोडक्शन होतं ते काय स्पोर्स ॲक्च्युली म्हणजे मशरूम जे आहे ते मशरूमचे स्पोर आहेत ते बेसिडिओ स्पोर आहे ठीक आहे कोणते बेसिडिओ त्याला सेक्स्युअल स्पोर म्हणतो आपण कसले स्पोर म्हणतो सेक्स्युअल स्पोर ओके फंगसच्या क्लासिफिकेशनमध्ये तुम्ही प्लांट पॅथॉलॉजीमध्ये शिकू शकता आता याच्यामध्ये हा जो आहे त्याला आपण स्टॉक म्हणतो काय म्हणतो स्टॉक याच्यामध्ये काय असतं मायसिलियम काय असतं मायसिलियम मायसिलियमचं काम काय असतं जमिनीतून म्हणजे जिथं मशरूम मुगल आहे तिथून सगळं न्यूट्रिशन काय करणे ओढून घेणे ऍप करणे काय करणे सगळं न्यूट्रिशन ऍप करणे हे काम कुणाचं आहे मायसिलियमचं ते कुठं असतं या स्टॉक मध्ये असतं ठीक आहे झाडासारखंच आहे सेम स्ट्रक्चर झाडासारखं हे समजा खोड आहे हे खोड आहे हे वरचं शूट आहे हे रूट आहे ठीक आहे नो प्रॉब्लेम हे मायसिलियम थ्रेड झाले ठीक आहे काय आले कॅप झाली गिल्स झाले स्पोर्स झाले ओके आता याच्यामध्ये अजून बघायला गेल तर काय एवढं महत्वाचं नाही आपल्याला ह्याच्या दृष्टीनं एक्झामच्या दृष्टीनं नॉर्मल लक्षात ठेवा ऍक्च्युली म्हणजे हे लेक्चर तुम्हाला आपले जे कोर्स आहेत जे की आपले ॲग्रेडू जो आपला कोर्स आहे कृषी सेवकचा तो कोर्स ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांना तरी अवेलेबल होईलच तसंच हे आपल्याला युट्यूबवर फ्रीमध्ये हे लेक्चर अवेलेबल होणार आहे आता आळंबीचे प्रकार म्हणजे मशरूमचे प्रकार आळंबीचे प्रकार हे लक्षात ठेवायचे कोणते आहेत आळंबीचे प्रकार हे पुढे दोन तीन वेळा रिपीट होतील त्यामुळे लक्षात राहतील आता हे बघा ऑइस्टर मशरूम कोणतं ऑइस्टर मशरूम ऑइस्टर म्हणजे आपण शिंपले वगैरे हो म्हणतो ना ते शिंपले आकार असतो म्हणून त्याला आपण म्हणतो ऑइस्टर मशरूम तर ऑइस्टर मशरूमचं सायंटिफिक नाव काय ते इंग्लिश असो मराठी असो इंग्लिश असेल तर प्लुरोटस ऑस्टिटस ऑइस्टर आहे ना म्हणून ऑस्ट्रिटस एवढं लक्षात ठेवायचं काय ऑइस्टर आहे म्हणून ऑस्ट्रिस्टस ठीक आहे ऑस्ट्रिटस एवढं लक्षात ठेवा आता एक गोष्ट लक्षात घ्या मराठी असेल इंग्लिश असेल जर तिथं मराठीत विचारलं तरी पण हे असं मराठीत लिहून येतं प्लुरोटस ऑस्ट्रिटस म्हणून आणि इंग्लिशमध्ये येतच त्यामुळं मराठीच्या विद्यार्थ्यांनी असे अपेक्षा कधीच करू नये की प्रत्येक गोष्ट तुम्हाला मराठीतच भेटाय आहे आजकालचं ट्रेंड आहे एसला सुद्धा जे शब्द मराठीमध्ये भेटत नाहीत ते डायरेक्टली इंग्लिशचे शब्द जसे जसे मराठीमध्ये यूज करत त्यामुळे इंग्लिश शब्द लक्षात ठेवा ऑइस्टर मशरूमला काय म्हणतात आपण प्लिरोटस ऑस्ट्रीटस ठीक आहे नंतर आ, हे बघा मायटेक ग्रिफोलियन कोणतं मशरूम आहे ग्रीफोला फ्रॉनडोसा ठीक आहे ग्रीफोला फ्रॉनडोसा हे एवढं महत्वाचं नाही आहे शिट्टेक मशरूम हे महत्वाचं आहे कोणतं शिट्टेक मशरूम लेंटिनस एडोडस कोणतं लेंटिनस एडोडस लेंटीनस एडोडस लक्षात ठेवा एक एक शब्द लक्षात घ्या ऑइस्टरमध्ये ऑस्ट्रीट लक्षात ठेवायचं मध्ये लेंटिनस लक्षात ठेवायचं आता बघा स्प्लिट गिल मशरूम हे स्प्लिट गिल म्हणजे गिल्स ना स्प्लिट ओपन असतात त्याला आपण शिजो शिजोफायलम कमी शिजो शिजोफायलम कम्युनी परत हे दुसरं कोणतं आहे गॅनोडर्मा लुसिडियम कोणतं गॅनोडर्मा लुसिडियम आता हे मशरूमचे टाईप आहेत हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये अजून डिटेलमध्ये बघूयात ठीक आहे आधी आपण हे बघू आता क्लासिफिकेशन काय हे महत्व आहे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो क्लासिफिकेशन काय मशरूमचं क्लासिफिकेशन काय मशरूमचं जे किंगडम आहे मशरूम काय फंगे काय बुरशी आहे मशरूम काय आळंबी बुरशी आहे बुरशे त्याचं किंगडम कोणता आहे फंग आहे फायलम आहे बेसिडिओ मायकोटा कोणतं फायलम आहे बेसिडीओ मायकोटा ठीक आहे म्हणजे बेसिडिओ स्पोर आहेत म्हणून बेसिडिओ मायकोटा बेसिडिओ मायकोटा त्याचा क्लास कोणता आहे ऍग्रिको मायसिट्स कोणता आहे अॅग्रिको मायसिट्स तो ऑर्डर आर्डर कौन तय एग्रीकल्स कौन एग्रीकल्स अत एग्री एग्री इतलक्ष्य दिया ये उड़लक्ष्य ठेवा मशरूम लाज दूसरा नाम है अगैरस का है अगैरस का है अगैरस अगैरस मुझे क्या मशरूम का है अगैरस मुझे क्या मशरूम ठीक है आता हे बघा मायसेट्स ऑर्डर ऑर्डर कोणते आहे अगॅरिकेल्स फॅमिली कोणते अगॅरि कॅसी कोणती फॅमिली आहे अगॅरी कॅसी आणि स्पेसिस कोणते आहे बिस्पोरस ठीक आहे लक्षात घ्या परत एकदा किंगडम कोणता आहे फंगे फायलम कोणता आहे बेसिडिओ मायकोटा कोणता फायलम आहे बेसिडिओ मायकोटा क्लास कोणता आहे ऍग्रिकोमायसिट्स ऑर्डर कोणते आहे ऍग्रिकेल्स फॅमिली कोणते ऍगरिकस आणि स्पेसिज कोणती आहे बिस्पोरस कोणती स्पेसिज आहे बिस्पोरस आता हे झालं त्याचं क्लासिफिकेशन आता लक्षात घ्या आळंबीचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन आहे डिटेलमध्ये ठीक आहे आपण आता पाठ करायचं आपल्याला इथं ठीक आहे आपण काय गुरु सोबत सोबत पाठ करू मशरूम कशी आहे फ्लेशी फ्रुटिंग बॉडी बरोबर आहे माहिती आहे आपलं फ्लेश आहे म्हणून तर आपण कापून खातो बरोबर ते कुठलं मायसुलियम बरीड इन सबस्ट्रेटम आता कसं आहे छत्री आहे स्टॉक आहे त्यात मायसुलियम आहे म्हणजे रूट आहेत तिथून न्यूट्रिशन मशरूम काय करतं ऍप्सअप करतं मोस्ट ऑफ द मशरूम बिलॉंग टू द सब डिव्हिजन काय सब डिव्हिजन कोणतं बेसिडीओ मायकोटिना कोणता आत्ताच बघितलं आपण बेसिडीओ मायकोटिना अँड फ्यू बिलॉंग्स टू ऍस्को मायकोटिना किंगडम ऑफ फंगी बेसिडिया आणि ऍस्को मायकोटिना आपल्याला माहिती आहे पॅथमध्ये आपल्याला वाचलेलं असतं इट इज रिपोर्टेड दॅट आता जवळपास किती नॉन स्पेसिज आहेत मशरूमच्या पन्नास हजार नॉन स्पेसीज आहेत किती स्पेसिज आहेत पन्नास हजार त्यातल्या दहा हजार त्यातल्या दहा हजार कशा आहेत खाण्यायोग्य आहेत कशा आहेत दहा हजार खाण्यायोग्य म्हणजे इडिबल म्हणतो आपण त्याला ठीक आहे ऑफिस बट वन हंड्रेड अँड एटी मशरूम्स वन हंड्रेड अँड एटी म्हणजे एकशे ऐंशी मशरूम आपण काय करतो आर्टिफिशियली कल्टिवेट करू शकतो म्हणजे आपण त्याचं कल्टिवेशन करू शकतो एकशे ऐंशी प्रकारच्या मशरूमचं आता सहा महत्वाचे मशरूम आहेत जे की आपण कल्टिवेट करतोय सहा आणि जे इडिबल आहेत ठीक आहे लार्ज स्केलवर आपण मोठ्या स्केलवर म्हणजे मोठ्या प्रमाणात आपण त्याचं उत्पादन घेतोय असे सहा प्रकारचे मशरूम आहेत तेवढे लक्षात ठेवायचे कारण याच्यावर प्रश्न कन्फर्म येऊ शकतो ठीक आहे प्रश्न आला तरी त्याच्यावर येणार आता लक्षात घ्या पॅडी स्ट्रॉ मशरूम पॅडी म्हणजे काय भात पॅडी म्हणजे काय भात काय पॅडी म्हणजे भात ते भाताचे जे टूस असतात भाताचे जे काडे असतात त्याला म्हणजे स्ट्रॉ म्हणतो काय म्हणतो स्ट्रॉ ठीक आहे पॅडी स्ट्रॉ तर ते पॅडी स्ट्रॉ आहे ना त्याचा वापर करून म्हणजे बेस प्रो बेस जो आहे मशरूमचा बेस ठीक आहे तो यूज करून त्यावर जर मशरूम आपण कल्टिवेट केलं तर त्याला आपण म्हणतो पॅडी स्ट्रॉ मशरूम कारण तो त्याला पॅडी स्ट्रॉ मशरूम त्याचं सायंटिफिक नेम काय लक्षात घ्या वॉल्वॅरिलला कोणती वॉल्वॅरियलला स्पेसिस कोणती वॉल्वॅरियलला स्पेसिस कोणती पॅडी स्ट्रॉ मशरूम नंतर मशरूम आपण मग अशी बघितलं ठीक आहे त्याचं काय प्लुरोटस स्पेसिस प्लुरोटस स्पेसिस ठीक आहे नंतर स्प्लिरोटन हॉस्टिटस आपण बघितलं तर ठीक आहे नंतर बटन मशरूम कोणतं बटन बटनासारखं बटना बटन असतं ते डायरेक्ट कसं असतं बटनासारखं म्हणून त्याला आपण बटन मशरूम म्हणतो त्याची स्पेसीस कोणती आहे अगॅरिकस कोणते आहे अगॅरिकस ठीक आहे हे लक्षात घ्या ओ पी लक्षात ठेवायचं पी व्ही पी बी ए मिल्की मशरूम त्याला का आपण काय म्हणतो कॅलो साईब कोणती कॅलो कॅलो साइब स्पेसीस मशरूम हे एक महत्वाचं आहे शितेकला आपण बघितलं रेंटिक्युलर ठीक आहे कोणतं लेंटिनुला नुला स्पेसिस कोणती स्पेसिस लेंटिनुला कोणते शीतटेक मशरूम नंतर ज्यूस एअर मशरूम त्याला आपण ऑरिक्युल्या रिया कोणतं ऑरिक्युल्या रिया पॅडिश प्रॉपर निघा वॉल्वेरेल ऑइस्टर आहे ओपी प्ल प्लुरोटस बटनला आपण काय म्हणतो ऍगेरिकस मिल्की मशरूमला आपण काय म्हणतो कॅलोसाईप आणि शीतटेक मशरूमला आपण काय म्हणतो लेंटी नुला स्पेसीस कोणती लेंटीनुला स्पेसिस कोणती स्पेसिस लेंटी नूला ठीक आहे आता त्याचे न्यूट्रिटी व्हॅल्यू बघा त्याचे काय पौष्टिक मूल्य काय आहेत आणि औषधी मूल्य आणि न्यूट्रिटी झाली मशरूम आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मशरूम जगामध्ये जेवढे काय आपण गोष्टी खातो ना त्यामुळे मशरूम ही अशी गोष्ट आहे ना त्या मशरूम मध्ये जेवढं काही प्रोटीन आहे जेवढं काही प्रथिने आहेत ते प्रथिने टोटल डायजेस्टिवल आहे म्हणजे पूर्णपणे जसं तसे डायजेस्ट होतात जसं तसे पसतात म्हणजे त्याची डायजेस्टिबिलिटी किती आहे हंड्रेड पर्सेंट आहे किती आहे त्याची डायजेस्टिबिलिटी हंड्रेड पर्सेंट ठीक आहे म्हणजे मशरूम जर आपण खाल्लं त्यातलं जे प्रोटीन आहे ते शंभर शंभर टक्के आपण डायजेस्ट करू शकतो अॅप करू शकतो टोटल काय करू शकतो डायजेस्ट करू शकतो म्हणून मशरूम महत्वाचं आहे ठीक आहे म्हणजे कसं असतं आपण समजा चाळीस ग्राम प्रोटीन घेतलं चाळीसच्या चाळीस ग्राम प्रोटीन डायजेस्ट होत नाही त्यातलं वेस्ट मनी गुण जातं काय पण मशरूमचं प्रोटीन असं आहे ना ते जेवढं खाऊ आपण तेवढंच तेवढं आपल्याला डायरेक्ट होतं डायजेस्ट होतं ठीक आहे त्यामुळे ते महत्वाचं आहे आता प्रतिने प्रोटीन किती टक्के असतं वीस ते तीस टक्के असतं ड्रायमध्ये बरं का ड्राय ड्राय मशरूम म्हणजे वाळवलं ना आपण मशरूम त्यामध्ये प्रोटीन किती टक्के असतं वीस ते तीस टक्के असतं त्यामध्ये फायबर असतात फायबरचा उपयोग कशासाठी असतो कोलेस्टेरॉल जे आपलं कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यासाठी आणि डायजेस्ट सिस्टीम नीट चालण्यासाठी ठीक आहे नंतर व्हायटॅमिन डी आहे व्हिटॅमिन डी म्हणजे कोणतं कॅल्सिफेरॉल ठीके कॅल्सी फेरॉल म्हणजे त्यातून आपल्याला काय भेटतं कॅल्शियम भेटतं काय भेटतं कॅल्शियम भेटतं नंतर तांबे कॉपर आहे कॉपर काय करतं शरीराला ऑक्सिजन शोषून घेण्यास म्हणजे आपलं बॉडी जे आपली बॉडी जे ऑक्सिजन ऍबसॉर्ब करते त्यासाठी आपल्याला काय म्हणतात असतं कॉपर म्हणतात असतं जे आपल्या आरबीसी आहेत लाल रक्त पिशे आहेत त्या तयार करण्यासाठी याची गरज असते ते कॉपर कुठून भेटतं आपल्याला मशरूमपासून भेटतं ठीक आहे नंतर सेलेनियम आहे कोण आहे सेलेनियम सेलेनियम काय आपलं जे पिरॉडिक टेबल आहे त्याच्यामध्ये बघा सेलेनियम असा एलिमेंट आहे की तो काय करतो माहिती आहे का तो एक अँटीऑक्सिडंट आहे आता अँटीऑक्सिडंट का महत्वाच हो असतं मेन त्यासाठी माहिती पाहिजे आपल्याला ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये जे जेवढं जास्त ऑक्सिडेशन होईल तेवढं जास्त आपण लवकर म्हातारे होतो किंवा आपला एखादा अवयव हो लवकर खराब होतो ऑक्सिडेशन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल कुजनेमाला तुम्ही ठीक आहे तर ते ऑक्सिडेशन कमी करायचं असतं ऑक्सिडेशन कमी करणे म्हणजे कोण करतात ते अँटीऑक्सिडंट्स असतात आणि सेलिनियम काय अँटीऑक्सिडंट आहे ठीक आहे नंतर आहे पोटॅशियम पोटॅशियम पण महत्वाचं आहे आपल्याला एकदम महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मिनरल आहे कोणतं पोटॅशिय पोटॅशियम जे की आपलं बीपी आहे ब्लड प्रेशर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी पोटॅशियम मदत करतं अजून काय काय आहे फॉस्फरस भेटतं जस्ट फॉस्फरस आपल्या हाडासाठी महत्वाचं असतं ठीक आहे तर जस्त आहे मॅग्नेशियम आहे परत त्यामध्ये चरबी आहे का फॅट फॅट पर्सेंटेज ह्याच्यामध्ये कमी आहे कशामध्ये मशरूममध्ये ठीक आहे त्यात कॅलरीज असतील सोडियम महत्वाचं आपल्याला आपली जी मेमरी आहे ठीक आहे जे आपली नर्वस सिस्टीम आहे त्यासाठी सोडियम महत्वाचं असतं सोडियम आहे परत कार्बोहायड्रेट कोलेस्ट्रॉल अजिबात नाही आहे ठीक आहे त्यामुळे ती न्यूट्रिटी व्हॅल्यू कशी आहे त्यामुळे कॅन्सर पेशंट आहेत ना कॅन्सर कॅन्सर पेशंटलासुद्धा किंवा एच आय व्ही पेशंट या पेशंटला सुद्धा प्रो आप काय करतात डॉक्टर सजेस्ट करतात की मशरूम जास्ती असतं खाऊ घाला ठीक आहे इव्हन आपले जे फार्मास्युटिकल कंपनी आहेत ते मशरूम आपले हे जे जे औषध आहेत आयुर्वेदिक असतील किंवा कॅन्सर किंवा ज्या लाईफस्टाईल वाले डिसऑर्डर आहेत ठीक आहे म्हणजे दररोजच्या जीवनपद्धतीच्या मुळे होणारे जे आजार आहेत त्या आजारावरचे जे औषध आहेत त्या औषधामध्ये मशरूमचा वापर केला जातो मशरूम जर आपण बघितलं ना सगळ्यात जास्त मशरूम एक तर आपले हॉटेल लाईन नंतर आहे ते आपले फार्मास्युटिकल लाईन ठीक आहे ड्रग्ज त्याच्यामध्ये मशरूमचा वापर सगळ्यात जास्त आहे आता न्यूट्रिटी व्हॅल्यू जे आपण आता बघितलं त्यामध्ये बघितलं ठीक आहे रिच सोर्स आहे व्हेजिटेबल प्रोटीनचा आता त्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड असतं कोणतं लायसिन इसेन्शियल अमायनो ऍसिड कोणतं असतं लायसिन असतं नंतर सोडियम पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस आयर्न फॉलिक ॲसिड सगळे व्हिटॅमिन बी सी डी के ठीक आहे लिटल अमाऊंट ऑफ फॅट असतं फॅट पर्सेंटेज किती असतं झिरो पॉईंट पस्तीस ते झिरो पॉईंट पासष्ट म्हणजे जवळपास काहीच नाही आहे ठीक आहे स्टार्स म्हणजे कार्बोहायड्रेट ठीक आहे आता मेडिसिनल व्हॅल्यू काय आहे ब्लड प्रेशर काय करतं ते कमी करतं ओबेसिटी म्हणजे स्थूलपण आहे जाड पण आहे ठीक आहे ते कमी करतं कॉन्स्टिपेशन पोटाचे प्रॉब्लेम असतील परत ऍथेरोस्रॉसिस ठीक आहे या सगळ्या गोष्टी हाडाचे वगैरे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लेम काय करतं ते कमी करतं आता इडिबल मशरूम म्हणजे खाण्यायोग्य आळंबी आता आपण बघितलं जेवढ्या काय अळंबी आहेत त्या आपण खाण्यायोग्य कोण त्या अळंबी त्याचं उत्पादन आपण सगळ्याच्या घेतो मग अशी पण बघितले पॅडिस्ट्रॉ मशरूम वॉल्वेरेला ऑइस्टर प्लिरोटस बटन ॲगॅरिकस मिल्की कॅलोसाहेब शितेक लेंटिनुला ज्यूज एअर मशरूम म्हणजे ऑरिक्युलरिया हे सगळे काय खाण्यायोग्य विचारतात प्रश्न डायरेक्ट विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट इडिबल मशरूम किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इडिबल मशरूम ते सहा तरी लक्षात पाहिजे तुमच्या कमीत कमी हे सहा जरी लक्षात राहिले ना तुम्ही यावरचा प्रश्न कसाही सोडवू शकता हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम आहेत हे जस्ट तुम्हाला बघण्यासाठी आहेत ठीक आहे कोणकोणते मशरूम कशा कशा प्रकारचे असतात आपल्याला फक्त छत्र्या माहिती आहेत पण आहेत कशा आहेत माहित नसतं बघा पिंकोइ आहे इथं ठीक आहे हे लॅक्टरियस आहे बाबा इथं लॅक्टरियस आता त्यात बटन मशरूम बघितलं आपण बटन मशरूम जास्त प्रोडक्शन आपण घेतो ठीक आहे बटन मशरूम त्याला असं युरोपियन आळंबी म्हणतात काय म्हणतात युरोपियन आळंबी तर सायंटिफिक नेम काय आगॅरिकस बायपोरस आगॅरिकस बायपोरस आता त्याच्या व्हरायटी लक्षात घ्या ऊटी वन हॉस्ट एवढं लक्षात ठेवा ऊटी वन हॉर्स एच थ्री हे झालं बटन मशरूम ठीक आहे बटन मशरूमचं लक्षात घ्या नंतर आता मशरूम बद्दल जर बघायचं गेलं थोडंसं आपण आता इतिहासात जाऊया कशात जाऊया हिस्ट्रीमध्ये जाऊया मशरूमच्या या कशा आहेत फ्रुटिंग बॉडी आहेत फ्रुटिंग बॉडी का स्पोर निघतात ना बाहेर सेक्सल स्पोर कोणते बेसिडीओ स्पोर ठीक आहे आता मोस्टली बेसिडीओ मायकुटी ना आपण बघितलं अगेरिकस कॅम्पसिस अगेरिकस ब्रुनेस वेगळ्या स्पेसिस आहे साजोर काजू म्हणतो आपण त्याला काय साजोर काजू हे वॉल वेरेला ठीक आहे हां तर आता ऍस्को मायकोटीना पण काही काही टाईप मध्ये मायकोटीना पण आहेत त्याकडे जास्त लक्ष देऊ नका हे आप आपलं जे अँशियंट आहे त्याच्यामध्ये सांगितलंय जे रोमन आहेत रोमन ग्रीक अँड रोमन ते मशरूमला काय म्हणतात फूड फॉर द गॉड म्हणजे ईश्वराचे अन्न म्हणजे ईश्वरासाठीचे अन्न फूड फॉर द गॉड आता त्याचं बघितलं आपण त्याचं कल्टिवेशन अठराव्या शतकात सुरू झालेलं आहे मशरूम आपण कल्टिवेट करायला सुरु केले इंडियामध्ये सगळ्यात पहिला प्रयोग मशरूम कल्टिव्हेशनचा फर्स्ट सक्सेसफुल एक्सपेरिमेंट मशरूमचा कुठं कोणत्या अगेरिकस बायस्पोरस म्हणजे कुठं बटन मशरूम कुठं सोलन हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशला आपलं सगळ्यात मोठं मशरूमचं इन्स्टिट्यूट आहे मशरूमचं काय इन्स्ट्यूट आहे सोलनला सोलन जे आहे ना सोलन सोलनलाच सोलन आपण काय म्हणतो मशरूम सिटी ऑफ इंडिया काय म्हणतो मशरूम सिटी ऑफ इंडिया सोलनला यावर ऑब्जेक्ट येऊ शकतो मशरूम सिटी ऑफ इंडिया कशाला म्हणतो आपण सोलन हिमाचल प्रदेश लक्षात घ्या एकोणीसशे एकसष्टला तिथं सुरुवात झाली त्याला डिलाइट ऑफ डायबेटिक अल्टिमेट हेल्थ फूड असं पण म्हणतो ठीक आहे ह्याला मशरूमला काय म्हणतात लक्षात घ्या आता काही पॉइजनस असतात मशरूम काही इडिबल मशरूम असतात इडिबल मशरूम कसे असतात फ्लेशी असतात म्हणजे मांसल असतात ठीक आहे फ्रुटिंग बॉडी असतात मॅक्रोफंगी मॅक्रोफंगी म्हणजे अशी बुरशी ती आपल्याला डोळ्यांना दिसते मोठी आहे ओके हायपोग्नियस म्हणजे काही काय असतात एक तर ग्राउंडच्या खाली असतात आणि काही ग्राउंडच्या वर असतात ठीक आहे हे बघा आता इथं ऑइस्टर मशरूम बघा हे ऑइस्टर मशरूम आहे कोणता आहे ऑइस्टर मशरूम हे शिट्टेक मशरूम बघा कसं दिसते ही बघतो आपण शिट्टेक मशरूम बघा हे किंग ऑफ ऑइस्टर किंग ऑइस्टर मशरूम आहे हे कोणता आहे क्रेमिनी मशरूम आहे हे मस्ट हे मत्सुटेक शीतटेक मस्तुटेक ठीक आहे ह्याच्यामध्ये वाईट बस्टन हे महत्वाचं आपल्याला बटन मशरूम ठीक आहे हे शीटेक आहे हे कोणतं वाईस्टर आहे ठीक आहे हे, हे? तीन मशरूम आपण सगळ्यात जास्त जे आहे ना यांचा ह्यांचं कल्टिवेशन करतो ठीक आहे सगळ्यात जास्त यांचं कल्टिवेशन करतो आता इडिबल मशरूम आहे कोणतं इडिबल म्हणजे खाण्यायोग्य मशरूम आहे खाण्यायोग्य मशरूम कसे असतात एकतर ते वाईल्डली हार्वेस्ट केले जातात म्हणजे जंगलातून किंवा आपण कल्टिवेट करतो ठीक आहे इझिली कल्टिवेट असतात ते मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल होतात आता आपण बघूयात की काही जे मशरूम आहेत जे कोणते कल्टिवेटेड आहेत इडिबल आहेत ठीक आहे त्या मशरूमची आपण माहिती बघूयात इडिबल मशरूम ओके मायक्रोफॅगी म्हणजे काय मायको फॅगी सॉरी फॅगी म्हणजे काय मायको मायको म्हणजे काय मायकोलॉजी म्हणजे काय स्टडी ऑफ फंगस मायको म्हणजे काय स्टडी ऑफ फंगस तर मायको फॅगी म्हणजे काय आता मायको म्हणजे फंगस येणार फॅगी म्हणजे काय द ऑफ दंझ्युमिंग मशरूम डेट्स बॅक टू अँशियंट टाइम्स ठीक आहे म्हणजे मायको फॅगस फॅगस म्हणजे काय असतं खाणे फॅगस मोनो फॅगस म्हणतो आपण एंटोमोलॉजी मध्ये आपण बघितलं असेल मोनो फॅगस फॅगस ठीक आहे फॅगस म्हणजे काय खाणे मायको म्हणजे काय फंगी बुरशी खाने याचा अभ्यास करणे बुरशी खाण्याचा अभ्यास करणे त्याला काय म्हणतो आपण मायको फॅजी काय म्हणते त्याला आपण मायको पाहिजे एवढं महत्वाचं नाही आहे ते आता त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाच्या गोष्टी आपण घेऊयात हा आता कल्टिव्हेशन प्रोसेस आता मशरूम कल्टिवेट कसं करायचं ठीक आहे पहिलं सगळ्यात घेऊ लक्षात घ्या आता जे स्पोअर्स आहेत ठीक आहे त्याचे जे फ्रुटिंग बॉडी आहे बरोबर आहे म्हणजे त्याच्या बिया असणार सीड्स असणार त्याला आपण काय म्हणतो स्पॉन म्हणतो काय म्हणतो स्पॉन्स काय म्हणतो आपण त्याला स्पॉन्स ठीक आहे स्पॉन्स आहे नंतर प्रिपरेशन ऑफ कॉम्पोस्ट ज्याच्यावर आपल्याला ते मशरूम ग्रो करायचे ते आपण कंपोस्ट तयार करतो कॉम्पोस्ट तयार करणे नंतर जे ट्रेज आहेत किंवा ज्या बॅग्स आहेत त्या कम्पोस्टनं काय करायचे आपल्याला भरायच्यात मग त्यामध्ये बी पे राहायचे म्हणजे काय करायचं स्पॉनिंग करायचंय ठीक आहे इनॉक्युलेशन ऑफ कॉम्पोस्ट तर आपण स्पॉनिंग म्हणतो नंतर वॉटरिंग ऑफ इनॉक्युलेटेड कॉम्पोस्ट म्हणजे ते बॅग्स किंवा ट्रेज त्यांना नंतर पाणी देत राहायचं केसिंग पॅकिंग करून घ्यायची ठीक आहे नंतर हार्वेस्टिंग ऑफ मशरूम मशरूम हार्वेस्ट करायचे स्टोअर करायचे ठीक आहे नॉर्मल प्रोसिजर आहे स्पॉन म्हणजे काय सीड ऑफ मशरूम आता सीड ऑफ मशरूम काय असतं तुम्हाला सांगतो समजा मशरूम आहे त्या मशरूमचे जे गिल्स आहेत ना ठीक आहे त्या गिल्सच्या तिकडून काय पडतं फ्रूट स्पोर्स पडतात ते स्पोर घ्यायचे तिथून इनॉक्युलेट करायचे ठीक आहे तिथून काढून घ्यायचे आणि नंतर जे आपल्या गव्हाच्या बी आहेत गहू गहू भिजवलेला गहू त्यावर काय करायचं ते इनॉक्युलेट करायचं मग ते त्या जे गहू आहे त्यावरचे स्पोर काय करतात वाढतात ती बुरशी काय होती वाढते आणि मग जे तयार होतं त्याला आपण स्पॉन म्हणतो ठीक आहे तो जो स्पॉन आहे तो घ्यायचा आणि त्या कंपोस्टमध्ये सो करायचा किंवा इनॉक्युलेट करायचा आणि त्याला पाणी टाकत राहायचं मग ते ग्रो होणार मशरूममध्ये ठीक आहे झाडं कसं लावतो पण तसंच आहे प्रिपरेशन ऑफ स्पॉन आता त्याच्यामध्ये बघा प्रिपरेशन ऑफ सबस्ट्रेट जे गहू वगैरे इनॉक्युलेशन ऑफ सबस्ट्रेट आणि इन्क्युबेशन ऑफ इनॉक्युलेटेड सबस्ट्रेट फॉर स्पॉन प्रोडक्शन ठीक आहे स्पॉन प्रोडक्शनसाठी इनॉक्युलेशन करायचं सोपे कंपोस्ट बघा आता कम्पोस्टच्या दोन मेथड आहेत एक नॅचरल आहे एक सिंथेटिक आहे कोणतं एक नॅचरल आणि सिंथेटिक आता नॅचरलमध्ये काय करायचं बार्ले असेल वीट असेल ठीक आहे त्यांच्या जे काढे आहेत स्ट्रॉ त्याच्यामध्ये आपलं जे डंग आहे शेण आहे म्हशीचं असेल गाईचं असेल किंवा घोड्याचं असेल ते डंग काय करायचं मिक्स करायचं आणि त्याचं कम्पोस्ट तयार करायचं काय करायचं त्याचं कम्पोस्ट तयार करायचं मग त्याला सावलीत वाळवायचं सावलीत वाळवानंतर ते कोरडं होतं मग त्याचा भुकटी भुसा तयार करायचा आणि मग त्याच्यामध्ये ते मशरूम लावून टाकायची स्पॉनिंग करून टाकायची सिंथेटिकमध्ये काय आहे चॉप्ड वीट वीट असेल राईस असेल ठीक आहे त्याची बघा साईज किती तीन ते सहा सेंटीमीटर तीनशे किलो वीट ब्रॅम विटाची तूस असतात ना गव्हाची तूस ठीक आहे ते असतील किंवा राईसचे असतील आता केमिकल लक्षात ठेवा त्यामध्ये कॅल्शियम अमोनियम नायट्रेट किंवा अमोनियम सल्फेट लागतं काय कॅल्शियम अमोनियम नायट्रेट किंवा अमोनियम सल्फेट कशासाठी न्यूट्रिशनसाठी युरिया टाकायचं चार किलो पोटॅशियम टाकायचे कॅल्शियम सल्फेट टाकायचे सॉडस्ट कारण त्यावरच वाढणार आहे ना ते मशरूम कशावर वाढणार आहे त्याच्यावरच वाढणार आहे ठीक आहे आता जी सॉडस्ट आहे ती काय करायची वॉटर नाही करायची आणि स्प्रे करायची ठीक आहे मिक्सरवर ओके स्प्रे केली नंतर ते मिक्सर तयार केलं ते मिक्सर वाळवायला ठेवायचं मग ते चार पाच दिवसांनी काय करायचं माहिती का स्क्रॅपिंग सगळे एका ठिकाणी आणायचं परत मिक्स करायचं ठीक आहे आणि नंतर जेव्हा ते फायनल तयार होतं नंतर ते ट्रे सगळे आपण काय करायचे भरून घ्यायचे आता हे जे ग्रेन आहे त्याचं हे स्पॉनिंगचं आहे बरं का कमर्शियल स्पॉन कसं तयार करायचं ना ते महत्वाचं आपल्याला हे महत्वाचं ना एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न हे आता ट्रे कॉम्पोस्टनं तयार केलेले कम्पोस्ट आहे त्यानं ट्रे आपण भरले त्याच्या आधी काय करायचं कॅल्शियम कार्बोनेट मिक्स करायचं काय करायचं कॅल्शियम कार्बोनेट मिक्स करायचं काय मिक्स करायचं कॅल्शियम कार्बोनेट ठीक आहे स्पॉनिंग करायची नंतर नंतर वॉटरिंग करायची आता वॉटरिंग कशी करायची त्यासाठी टेम्परेचर बघा लक्षात घ्या मशरूम कल्टिव्हेशनसाठी तुमचं टेम्परेचर कशासाठी मशरूम कल्टिवेशनसाठी पंधरा ते वीस डिग्री पाहिजे किती पाहिजे पंधरा ते वीस डिग्री पाहिजे ठीक आहे आणि ह्युमिडिटी जे असते त्याची ह्युमिडिटी पंच्याऐंशी टू पंच्याण्णव टक्के किती पंच्याऐंशी टू पंच्याण्णव टक्के हे महत्वाला लक्षात घ्या टेम्परेचर पंधरा ते वीस आणि ह्युमिडिटी जी आहे ह्युमिडिटी सगळ्यात महत्वाची आहे पंच्याऐंशी ते पंच्याण्णव ठीक आहे आपण त्याला काय करायचं माहिती आहे का रूम टेम्परेचर आपण आता दिलं चोवीस ते पंचवीस पण त्याला चांगल्या ग्रोथसाठी टेम्परेचर किती लागतं पंधरा ते वीस म्हणून मशरूम सगळ्यात चांगलं गुटवग होतं हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश कुठं हिमालयात हिमालयात कसं टेम्परेचर कमी असतं ठीक आहे कसं असतं कमी असतं आणि मशरूम कल्टिवेशनसाठी बेस्ट सीझन कोणता आहे मशरूम कल्टिवेट करण्यासाठी बेस्ट सीझन कोणता आहे स्प्रिंग स्प्रिंग कोणता वसंत ऋतू स्प्रिंग लक्षात घ्या तसा पावसाळा येतो हे प्रिपरेशन ऑफ कॉम्पोस्ट परत आले आता मेथड लॉंग शॉर्ट जी मेथड आहे ठीक आहे हा त्यातलं महत्वाचं केसिंग आहे ही जी केसिंग आहे ना केसिंग म्हणतो केसिंग म्हणजे काय कव्हरिंग द मायसिलियल मॅट ऑन कंपोस्ट सरफेस इज मेड विथ अ थिन लेअर ऑफ सॉइल मिक्स विथ डिफरंट सबस्टेट ठीक आहे त्यातला केसिंग तो, केस करणे केसिंग करणे ठीक आहे कवरिंग करणे द केसिंग केसिंग आता त्यामध्ये मिक्सचर आहे ते लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं सॉईल सँडचं एक मिक्सर असतं त्याचं प्रमाण किती पाहिजे एका एक किती माती आणि सँड एका एक well वेल रॉटन काउडंग जे आपलं म्हशीचं शेण आहे आपलं गाईचं शेण आहे आणि लाईट सॉईल जे आपली हलकी जमीन आहे त्याचं किती पाहिजे तिनास एक स्पेंड कॉम्पोस्ट सँड आणि स्लेक लाईम म्हणजे जे कॉम्पोस्ट आहे तयार झालेलं वाळू सँड आहे आणि लाईम आहे म्हणजे चुनखडी आहे त्याचं किती चारास एकास एक चारास एकाच एक आता केसिंग आहे जे आपण तयार केलेलं आहे ते सगळं के स्टरिलाइज केलं पाहिजे कशा ना मिथिल ब्रोमाइन स्टरिलाइज करणं म्हणजे काय ते करणं निर्जंतुकीकरण करणं किंवा फॉर्मॅलिन ह्यावर प्रश्न आहे फॉर्मॅलिनवर किंवा त्याला फॉर्माल डिहायड म्हणतो आपण काय म्हणतो त्याला फॉर माल डीहायड फॉर्माल डिहाइड किंवा त्याला फॉर्मेलिन म्हणतो कशासाठी आपण यूज दिया करतो ते कशासाठी कसा साठी ठीक आहे आता हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग करायची बरोबर आहे आपण आता पहिली नॉर्मली हार्वेस्टिंग जे आहे ते एकवीस ते चोवीस दिवसानंतर आपण चालू करतो पहिली हार्वेस्टिंग ठीक आहे कधी एकवीस ते चोवीस दिवसानंतर नॉर्मली चालू करतो एकदा तुम्ही मशरूम लावलं तर कमीत कमी त्यातनं तुम्ही तीन हार्वेस्टिंग करू शकता किती हार्वेस्टिंग करू शकता तीन वेळा हार्वेस्टिंग करू शकता आता स्टोरेज जे फ्रूट बॉडी म्हणजे मशरूम आहे त्यांचं स्टोरेज कितीला करायचं चार डिग्री सेल्सिअसला से किती चार डिग्री सेल्सिअसला आता त्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का आपण फ्रेश मशरूम पण विकू शकतो बरोबर आहे त्या का ट्रेमध्ये असतात छोटे छोटे कप टाईप ट्रे असतात ना त्या ट्रेमध्ये मशरूम विकले जातात जवळपास आम्ही पुण्यामध्ये बघत होतो की ते जे मशरूम आहे ट्रे ते दोनशे ग्रामचं पॅकेट होतं किती दोनशे ग्रामचं पॅकेट जवळपास किती रुपयाला होतं एकशे ऐंशी रुपयाला किती एकशे ऐंशी रुपयाला म्हणजे कितक एक किलो मशरूमची किंमत किती झाली तर विद्यार्थी मित्रांनो जे आपलं मशरूम आहे म्हणजे आम्ही पुण्यामध्ये जे बघायचो ना की जवळपास दोनशे ग्रॅमचं पॅकेट असायचं दोनशे ग्रामचं पॅकेट एकशे ऐंशी रुपयाला भेटायचं म्हणजे एक किलो मशरूम किती रुप रुपये झाले नऊशे रुपयाचं म्हणजे मशरूम कल्टिवेशन आपल्या शेतीला धरून जर आपण मशरूम कल्टिवेशन छोटं जरी युनिट हे केलं टाकलं तरी आपल्याला ते भरपूर उत्पादन देऊ शकतं त्यासाठी मशरूम कल्टिवेशन बहुत इकॉनॉमिकली अँड बायोलॉजिकली फिजिकली म्हणजे जर आपण न्यूट्रिशनच्या हेतून आपण बघितलं ना तर मशरूम कल्टिवेशन खूप महत्वाचं आहे आता त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं मशरूमचं मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली हायजिन हायजिनिक स्वच्छता पाहिजे ठीक आहे आता त्याची जी कंपोस्ट आहे आणि केसिंग आहे ते पाश्चरायझेशन स्टरिलाइज पाहिजे म्हणजे काय निर्जंतुकीकरण त्याचं केलं गेलं पाहिजे आता त्याच्यामध्ये मध्ये अमोनिया पाहिजे आपल्याला म्हणजे एस थ्री पाहिजे अमोनिया म्हणजे काय त्यामध्ये काय आलं नायट्रोजन आलं म्हणजे एन पाहिजे ऍक्च्युली अमोनिया फ्री पाहिजे म्हणजे एन थ्री फ्री पाहिजे त्याच्यामध्ये लिमिट आहे त्याला आठ ते दहा पीपीएम पर्यंत ठीक आहे पण त्याच्यावर नाही गेला पाहिजे आणि त्याचा पीएच सगळ्यात महत्वाचा त्या पीएच किती पाहिजे सात पॉईंट दोन ते सात पॉईंट पाच पाहिजे म्हणजे जवळपास कसं पाहिजे ऍसिडिक पाहिजे का नाही तो कसा पाहिजे बेसिक म्हणजे आपलं जे सात आहे सातला काय असतं न्यूट्रल पी एच असतो त्याच्या पुढं सात पॉईंट दोन ते सात पॉईंट पाच लक्षात घ्या यूज स्पोर फिल्टर्स म्हणजे स्पोर आहेत दुसरे स्पोर्स जसे मोल्ड वगैरे असेल दुसऱ्या प्रकारच्या बुरशी असतील त्यांचे स्पोर येऊ नये म्हणून आपल्याला काय पाहिजे स्पोर फिल्टर पाहिजे ड्युरिंग स्पॉन्ड्रन द बेड्स आर कवर्ड विथ पेपर्स ठीक आहे पूर्णपणे असे रॅक असतात त्या रॅकला सगळी कवरिंग असते पेपर वगैरे सगळे स्वच्छ केले जातात आणि मग त्याच्यावर ते आपण काय करतो त्या बॅग आहेत त्या बॅग आपण काय करतो ठेवतो ठीक आहे आता जे स्वच्छ कसं करायचं फॉर्मॅलिनचा यूज करायचं किती झिरो पॉईंट पाच टक्के फॉर्मॅलिन फॉर्मॅलिन म्हणजे काय आत्ता सांगितले फॉर्माल डी हाइड फॉर्माल डी ठीक आहे टेम्परेचर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन केली पाहिजे जे तुमचं मशरूमचं युनिट आहे त्याचं टेम्परेचर असेल किंवा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ठीक आहे ह्युमिडिटी आर्द्रता काय केली पाहिजे मेंटेन केली पाहिजे ती किती असते जवळपास पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के आणि टेम्परेचर तुमचं पंधरा ते वीस डिग्री मध्ये मेंटेन पाहिजे ठीक आहे स्टम्स अँड डेड मशरूम्स मस्ट बी रिमोट रेग्युलरली म्हणजे जे खराब झालेले मशरूम आहेत ठीक आहे किंवा तुम्हाला वाटतं त्यावर रोग पडलाय ते मशरूम काय करायचे तुम्ही काढून टाकायचे स्प्रे विथ डायथिन हे महत्वाचं आहे स्प्रे विथ डायथेन काय डायथेन किंवा कॉन्सन्ट्रेशन किती आहे झिरो पॉईंट पंधरा टक्के किंवा बॅवेस्टीन म्हणतो आपण त्याला काय दुसरं काय आपलं बॅवेस्टीन असेल म्हणजे आठ ते दहा दिवसाच्या कार्यकाळाने आठ ते दहा दिवसाच्या इंटरवलने आपण ते काय करायचंय काय करायचं ते आपण स्प्रे करायचंय नंतर चेकआउट ॲट द एंड ऑफ अ क्रॉप म्हणजे सगळं क्रॉप आपल्याला काय करायचं आहे जोपर्यंत आपली हार्वेस्टिंग होत नाही तोपर्यंत आपल्याला टाइमली मॉनिटरिंग किंवा चेकिंग करायचे आहे आता लेवल ऑफ ग्रोविंग सिस्टीम मशरूम हाऊसेस ठीक आहे कोणकोणत्या प्रकारचे असतात हाऊसेस बघा सोपं आहे एक मार्जिनल स्केल असते एक छोटी स्केल एक मार्जिनल म्हणजे आपण घरात वगैरे किंवा घराच्या मागे लावतो स्मॉल स्केल छोटे युनिट असतात एक इंडस्ट्रियल स्केल फक्त इंडस्ट्रीयल यूजसाठी म्हणजे एक्सपोर्ट करण्यासाठी वगैरे किंवा मोठ्या हॉटेलला ठीक आहे त्याचे ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्टेशन चेन वगैरे असते ठीक आहे ते झालं इंडस्ट्रियल स्केल म्हणजे समजा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा सप्लाय करायचं तुम्हाला किंवा हॉटेल इंडस्ट्रीज ठीक आहे त्यासाठी तुम्हाला सप्लाय करायचं आहे मोठ्या क्वांटिटीवर त्याला आपण काय म्हणतो इंडस्ट्रियल स्केल म्हणतो आता मेंबर्स ऑफ बेसिडिओ मायकोटिना म्हणजे हे मशरूमचं जे आहे ठीक आहे त्याचे मेंबर कोण कोण आहेत बघा आता वाईट बटन मशरूम म्हणजे कोण अगॅरिकस ब्रुन्यसेन्स किंवा आपण त्याला काय म्हणतो बिस्पोरस पण म्हणतो ठीक आहे परत अगॅरिकस कॅम्पेस्ट्रीस फिल्ड मशरूम नाही तर प्ल्युरोटस एडोडस शीततेक ठीक आहे परत कोणता आहे सोजार काजू किंवा साजोर काजू किंवा ऑइस्टर मशरूम कोणतं प्लुरोटस साजोर काजू ठीक आहे साजोर काजू लक्षात घ्या पॅटिस्ट्रॉ मशरूम कोणता आहे वॉल्वॅ रेल्ला आपल्याला तिसरी वेळ आहे सांगायची एकाच लेक्चरमध्ये वॉल्वॅ रेल्ला आता मेंबर्स ऑफ मायकोटिना आता मायकोटिना झाले चार स्पोर्स असतात ह्यात आठ स्पोर्स असतात एवढंच फरको मायकोटिना आणि मायकोटिना सगळे काय सेक्सिवल स्पोर्स आहेत फंगायचे मॉर्शेला कॉनिका आणि मॉर्शेला हे एवढं लक्षात नाही ठेवलं तर चालेल ठीक आहे पॉयझनस लक्षात ठेवा पॉयजनस कोणतं सगळ्यात पॉयजनस सगळ्यात महत्वाचं आहे अमानिता फॅलॉइडस अमेनिता लक्षात ठेवा अमेनिता कोणत्या आहेत सगळे टॉक्झिक आहेत हे बघा हे दिसतं का ए अमेनिता म्हणजे सगळे काय आले टॉक्झिक झाले आता डिसीज मशरूम म्हणजे पण काही डिसीज आहेत ठीक आहे हायर प्लांट सारखं मशरूम पण काय होतं डिसीज न सफर होतो ठीक आहे म्हणजे कोणत्या दुसऱ्या बुरशी असतील दुसऱ्या बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील ठीक आहे आता मशरूमला आपण कुक करतो फ्राय करतो रोस्ट करतो बेक करतो मायक्रोवेव्ह करतो ठीक आहे कुकिंग लोअर्स द अमाऊंट ऑफ वॉटर प्रेझेंट इन द फूड मशरूम डू नॉट गो मुशी विथ अ लाँग टर्म कुकिंग बिकॉज त्यामध्ये काय असतं कायटीन किंवा चायटीन असतं ठीक आहे त्यामुळे त्या मशरूमचं स्ट्रक्चर असतं ठीक आहे आणि ते स्ट्रक्चर जोपर्यंत चारशे डिग्रीपर्यंत जर आपण तापवलं नाही तर स्ट्रक्चर ब्रेक होत नाही मशरूमचं आपण पिकल लोणचं पण बनवू शकतो किंवा ड्राय करून त्याची पावडर पण यूज करू शकतो त्यामध्ये विटॅमिन डी आता वेन आपलं मशरूम जे ते उन्हाला डायरेक्ट आपण म्हणतो ना सावलीमध्ये पाहिजे झाकलेलं पाहिजे का रूममध्ये पाहिजे ठीक आहे का जेव्हा हे मशरूम आहे जे आपली सूर्य सूर्य ते ते आपले सूर्यप्रकाश आहे त्या सूर्यप्रकाशात जेव्हा आपण मशरूम ठेवतो तेव्हा त्यावर व्ही लाईट पडते ठीक आहे ओके मुळे काय होतं माहिती का त्यातलं जे विटॅमिन डी टू आहे किंवा आर्गोस्टेरॉल आहे कॅल्सिफेरॉल नाही आर्गोस्टेरॉल ते काय होतं त्याचं प्रमाण वाढतं जे की आपल्याकडे चांगलं नाही आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम्स वी फर्स्ट कल्टिवेटेड इन इंडिया सगळ्यात पहिल्यांदा पॅडी आपले जे आहे गहू आहे भात आहे भाताचे जे स्ट्रॉ आहेत त्याच्यावर कल्टिव्हेट करण्यात आलं कधी एकोणीसशे चाळीसला भारतामध्ये कधी केलं एकोणीसशे चाळीसला ठीक आहे हे सगळ्यात अजून एक आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त या मशरूमचं कल्टिवेशन आजही होतं पॅडी स्ट्रॉ मशरूम ठीक आहे सगळ्यात कोणतं होतं पॅडी स्ट्रॉ मशरूम का दी स्ट्रॉ मशरूम्स आर कोल्ड अँड गुड फॉर समर सीझन ठीक आहे उन्हाळ्यात पण चांगले असतात ह्याच्यामध्ये काय काय असतं दे आर रिच इन प्रोटीन फायबर आयर्न व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी फॉलिक ऍसिड पोटॅशियम कॉपर ठीक आहे हे सगळे फायदे आहेत ते आपण मग असे बघितले होते ते आता काही क्वेश्चन आहेत आपण बघूयात क्वेश्चन आहेत काही मशरूमवरचे ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू आपण जे आता सिलेबस घेतला आणि किंवा जे क्वेश्चन येऊ शकतात ठीक आहे तेच क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन काय अगॅरिकस बिस्पोरस टू फॅमिली आता फॅमिली विचारली आहे कोणाची अॅगॅरिकस बिस्पोरस अॅगॅरिकस बिस्पोरस म्हणजे कोणतं आहे बटन मशरूम कोणतं मशरूम आहे बटन मशरूम बटन मशरूमची तुम्हाला फॅमिली विचारले हा क्वेश्चन विचारलेला आधी तर त्याचा अन्सर काय यायला पाहिजे ऑप्शन ए सी ऑप्शन बी सी ऑप्शन सी रुबिया सी ऑप्शन डी सी आता हे खालचे तीन आहेत ऑप्शन कोण कोणते मालव्यासीपासूनचे मालव्यासी रुप्यासी सोलनसी बघतो आपण कापूस वगैरे सोलनसी बटाटा वगैरे त्याची फॅमिली आहेत म्हणजे खालचे जे तीन ऑप्शन आहेत हे तीन ऑप्शन कशाची फॅमिली आहेत क्रॉपच्या ठीक आहे आपल्या क्रॉपच्या आहेत आणि पहिली कोणत्या अॅगेरिकॅसी ती कुणाची आहे मशरूमची ती क्रॉपची आहे का नाही आहे आपण एलिमिनेशन करून पण यांचं काढू शकतो त्यामुळे पहिलं ए ऑप्शन काय ए ऑप्शन काय अॅगेरिकस बिस्पोरस इज अ फॅमिली ऑफ कोणती फॅमिली आहे अगेरिकॅसिट ठीक आहे डॅडस इज नोन ॲज किंग ऑइस्टर मशरूम खालीलपैकी कोणत्या मशरूमला किंग ऑइस्टर मशरूम म्हणून ओळखले जाते ठीक आहे ऑप्शन ए प्लुरोटस इरिंगी ऑप्शन बी व्हॉल्वेरेइलला सी अगॅरिकस डी नन द अभाव कोणतं आहे प्लुरोटस आहे का इरिंगी आहे का वॉल्वेरेइलला आहे का अगॅरिकस आहे का आपण आता तीन चार वेळा बघितलं उत्तर काय यायला पाहिजे प्लुरोटस इरिंगी प्लुरोटस आपण म्हणलं होतं ऑइस्टर म्हणलं की प्लुरोटस कोणता ऑइस्टर म्हणलं की प्लुरोस्टस लक्षात ठेवायचं ऑइस्टर म्हणलं की प्लुरोटस ठीक आहे अगेरी तसं म्हणजे कोणत्याला बटन मशरूम झालं <laughs> फॉर्माल डीआय किंवा त्याला आपण काय म्हणतो फॉर्मॅलिन इज यूज डॅश इन मशरूम कल्टिव्हेशन मशरूमच्या उत्पादनामध्ये किंवा अळंबी उत्पादनामध्ये फॉर्माल डीआय किंवा फॉर्मॅलिनचा वापर काय म्हणून केला जातो ऑप्शन ए डिसइन्फेक्टंट निर्जंतुकीकरणासाठी ऑप्शन बी फर्टिलायझर खत म्हणून ऑप्शन डी इन्सेक्ट रिपेलंट म्हणजे किडींना लांब ठेवण्यासाठी ऑप्शन डी फूड मटेरियल किंवा मशरूमसाठी अन्न किंवा फूड मटेरियल म्हणून ठीक आहे कशाचा डी ॲडचा कशासाठी युज होतो डी ॲड किंवा फॉर्मॅलिन आत्ता दोन वेळा सांगितले लेक्चरमध्ये कशासाठी कॉन्सन्ट्रेशन किती आहे झिरो पॉईंट पाच टक्के कसा होतो डिसइंफेक्टंट कशासाठी होतो डिस म्हणजे काय निर्जंतुकीकरण ठीक आहे सोपे प्रश्न आहेत आता लक्षात घ्या हे असे प्रश्न आहेत ना या आयबीपीएस ला खूप आवडतात या आयबीपीएस टी सी एस चा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न जर क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत असेच प्रश्न जे डायरेक्टली विचारतील शॉर्ट मेथड ऑफ बटन मशरूम कॉम्पोस्ट प्रिपरेशन रिक्वायर्ड डाय डॅश डेज म्हणजे जे शॉर्ट मेथड आहे मशरूमची जी कंपोस्ट प्रिपरेशनची मेथड आहे त्यातली जी शॉर्ट मेथड आहे शॉर्ट म्हणजे कमी दिवसाची तर किती दिवस लागतात त्याला असं विचारले त्यांनी ठीक आहे ऑप्शन ए चौदा ते अठरा दिवस ऑप्शन बी दहा दिवस ऑप्शन सी वीस दिवस ऑप्शन डी तीस दिवस किती दिवस लागतील ठीक आहे आता एक कॉमन सेन्स लक्षात घ्यायचं ह्याच्यामध्ये कोणता ऑप्शन डिटेलमध्ये दिला आहे तुम्हाला कोणता ऑप्शन दिला आहे पहिला जो डिटेलमध्ये दिला आहे माहीत नसेल ना आकडेवारी डिटेलमध्ये जो दिला आहे त्याला क्लिक करून द्यायचं ऐंशी टक्के उत्तर तेच असतं ठीक आहे कोणतं अठरा ते चौदा ते अठरा दिवस लागतात पुढचा प्रश्न मशरूम इज कोणती आहे सॅप्रोफायटिक फंगस आहे सॅप्रोफायटिक म्हणजे काय घाण वगैरे किंवा कुजलेला पदार्थ असतात ना कुजलेली जागा तिथे उगवणारी ऑटोट्रॉफिक आहे स्वतः स्वतः तयार करणारी आहे हेट्रोट्रॉफिक आहे म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून आहे कनन ऑफ द्या भाऊ वरीलपैकी कुठलंच नाही आहे कोणती असेल कॉमन सेन्स आहे सोपं आहे आपण बघतो मशरूम कुठं उगवतं कसं कुठं घाण असेल किंवा कुजलेलं मटेरियल असेल ठीक आहे तिथे उगवतं त्यामुळे जो उत्तर काय येणार आहे उत्तर काय येणार सॅप्रोफायटिक फंगस, फंगस। हो। काय का उत्तर येणार आहे सॅप्रोफायटिक फंगस लक्षात ठेवा मशरूम ग्रोज ड्युरिंग आत्ताच प्रश्न झालेला आपला मशरूम कोणत्या सीझन मध्ये उगवतो म्हणजे मशरूम उगवतो ह्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली कोणत्या ह्याच्यामध्ये चांगलं उगवतं ठीक आहे कशामध्ये उन्हाळा समर सीझन विंटर हिवाळा रेनी सीझन पावसाळा का सगळ्या सीझन मध्ये तर याचं उत्तर काय येईल रेनी सीझन काय पावसाळा पुढचा प्रश्न व्हाईट काइंड व्हॉट काइंड ऑफ इक्विपमेंट डू यू नीड टू ग्रो मशरूम मुण। किंवा मशरूमिंग करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या अवजारांचा उपयोग केला जातो कोणत्या वस्तूंचा उपयोग केला जातो ऑप्शन ए फ्लॅट बॉटम बास्केट ऑर बॉक्स ऑप्शन बी अ रोल ऑफ वॅक्स पेपर अ डिगिंग टूल कॉल ऑफ अबाव सरळ आहे मशरूम सगळ्यांचा वापर केला जातो कशाचा सगळ्यांचा ठीक आहे ऑल ऑफ द अबाव पुढचा प्रश्न स्पॉन इज डायजेस्ट ऑफ द मशरूम जे स्पॉन असतात ठीक आहे आपण मग बोललं स्पॉन म्हणजे काय आहेत मशरूमचं काय आहे स्पॉन म्हणजे ऑप्शन ए स्पोर आहे ऑप्शन बी त्याचं मायसिलियम आहे ऑप्शन सी त्याचा फ्रूट आहे का ऑप्शन डी स्पोर आणि मायसिलियम दोन्ही पण आहे काय असेल याचं स्पोर आहे मायसिलियम आहे फ्रूट आहे कबोते एन बी आहे तर काय स्पोर आणि मायसिलियम दोन्ही पण आहे ठीक आहे स्पोर आणि मायसिलियम दोन्ही स्पॉन म्हणजे आपल्याला फक्त स्पोर्स वाटतात तसं आहे का, का नाही ते जे स्पोअर आहे स्पोर घेतो आपण तो जो गव्हाचं दान आहे त्यामध्ये आपण इनक्युलेट करतो ठीक आहे मग त्यावरती ग्रो करतो आणि मग स्पॉन तयार होतो ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो स्पोअर आणि मायसिलियम दोन्ही पण ठीक आहे पुढचा प्रश्न व्हॉट इज द मोड ऑफ न्यूट्रिशन ऑफ मशरूम मशरूमचं जे न्यूट्रिशन आहे पोषण आहे त्याचं मोड कोणतं आहे फोटोसिंथेटिक मशरूम फोटोसिंथिस करतं का नाही किमोसिंथेसिस केमिकलचा वापर करून अन्न तयार करतं का नाही सॅफ्रोफायटिक आता पण मग असे आपण क्वेश्चन बघितला सॅफ्रोफायटिक म्हणजे काय कुजलेले ज्या वस्तू कुजलेले जे वस्तू किंवा अन्नद्रव्य काही असेल त्याच्यावर वाढणार आहे बरोबर आहे म्हणून त्याचं उत्तर काय सॅप्रो फायटिक ओके द कॉमन नेम ऑफ प्लिरोटस साज सॉजोर काजू आत्ता मग अशी बघितले मग स्लाइडमध्ये प्लिरोटस साजोर काजू कसं आहे शिक्टेक काय बटन आहे पॅडिस्ट्रॉ मशरूम आहे का ऑइस्टर आहे कोणते शिट्टे काय बटन आहे पॅडिस्ट्रॉ आहे का ऑइस्टर आहे काय नाव आहे प्लिरोटस म्हणजे कोणतं असणार ऑइस्टर लक्षात ठेवायचं ऑइस्टर आणि प्लिरोटस बटन म्हणले की आगेरिकस ठीक आहे पॅडिस्ट्रॉ म्हणले की वल्वारी ओके द शेल्फ लाईफ सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सेल्फ लाईफ ऑफ मशरूम मे बी एक्सटेंडेड बाय रेफ्रिजरेशन ॲट द टेम्परेचर ऑफ म्हणजे मशरूमची जी लाईफ आहे ठीक आहे टिकण्याची जी लाईफ आहे ती आपण काय करू शकतो त्याचं रेफ्रिजरेशन म्हणजे त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून आपण काय करू शकतो वाढवू शकतो पण त्याचं टेम्परेचर किती असलं पाहिजे त्याचं टेम्परेचर किती असलं पाहिजे आय बी बेस्टचे आवडते प्रश्न ऑप्शन ए मायनस पन्नास ते वीस डिग्री सेल्सिअस ऑप्शन बी दहा ते चाळीस डिग्री सेल्सिअस ऑप्शन सी पन्नास ते शंभर डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी मायनस वीस ते माय प्लस वीस डिग्री सेल्सिअस ठीक आहे तर कोणता ऑप्शन आहे मायनस वीस ते प्लस वीस डिग्री सेल्सिअस याच्यावर दरम्यान आपण टेम्परेचर मेंटेन केलं तर त्याची लाईफ वाढू शकते पुढचा प्रश्न फॉर लाँग टर्म स्टोरेज मशरूम स्टोर्ड इन आपण लॉंग टर्मसाठी मशरूम स्टोअर कशात करू शकतो ऍसिड सोल्युशन कशामध्ये ऍसिड सोल्युशन अल्कलाईन सोल्युशन साल्ट सोल्युशन अल्कोहोल कशामध्ये मशरूम ठेवल्यानंतर ते मशरूम जास्त काळासाठी टिकू शकतात ॲसिडमध्ये मध्ये साल्ट म्हणजे मिठाच्या सोल्युशनमध्ये का मध्ये कशामध्ये असेल कशामध्ये असणार मध्ये असणार अल्कोलाईन असणार साल्ट असाल का अल्कोल असेल साल्ट सोल्युशनमध्ये कशामध्ये साल्ट सोल्युशनमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रिझर्वेशन मेथड ऑफ मशरूम आर मशरूमचं प्रिझर्वेशन करण्यासाठी कोणकोणतं मेथड आहे पिकलिंग आहे कॅनिंग आहे बोथ आहे का नन ऑफ द बॉय पिकलिंग म्हणजे काय लोनचं घेऊ कॅनिंग म्हणजे कॅनमध्ये भरून ठेवणे का बोत आहेत का नन ऑफ द बॉय याचं काय आहे पिकलिंग आणि कॅनिंग कोणकोणतं पिकलिंग आणि कॅनिंग बरोबर आहे ना कॅनिंग आपण व्हेजिटेबलचं कॅनिंग करतो ठीक आहे कॅन मध्ये आपण काय करू शकतो ते प्रिझर्व्ह करू शकतो सेंटर ऑफ ट्रॉपिकल मशरूम रिसर्च अँड ट्रेनिंग सी टी एम आर टी कुठे सी टी एम आर टी कुठे भुवनेश्वरला आहे नागालँडला आहे सोलन हिमाचल प्रदेशला आहे का मणिपूरला आहे काय सेंटर ऑफ ट्रॉपिकल म्हणलंय ट्रॉपिकल मशरूम रिसर्च म्हणलंय टेम्परेट नाही ट्रॉपिकल आय शंभर टक्के कन्फ्युज होणारा प्रश्न आहे तुम्हाला सगळेजण सोलन मशरूम सिटी कोणती आहे सोलन तर उत्तर काय येतं सोलन असं सगळ्यांना वाटेल पण सोलन आहे का उत्तर नाही काय भुवनेश्वर का लक्षात घ्या आता इथं ट्रॉपिकल विचारलं टेम्परेट नाही ट्रॉपिकल म्हणजे काय जिथं टेम्परेचर जास्त असतं टेम्परेट म्हणजे थंड हवेचं त्यांनी ट्रॉपिकल विचारलंय थंड असतं तर सोलनला असतं पण ट्रॉपिकल आहे म्हणजे समुद्रकिनारी किंवा आपण म्हणतो जे आपल्या भारताच्या सेंटरमधून जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर गेलं म्हणजे कर्कवृत्त गेलंय त्या कर्कवृत्ताच्या खालचे देश तिथं ट्रॉपिकल एरिया तर त्याला आपण काय म्हणू शकतो भुवनेश्वर भुवनेश्वर कुठं आहे ओडिसा कुठं आहे ओडिसा म्हणजे ठीक आहे तिथे भुवनेश्वर येईल किंवा ओडिसा येईल असं पण येऊ शकतं चिकन मॅन्युअर इज युज फॉर प्रिपरेशन ऑफ चिकन मॅन्युअर कशासाठी वापरतो मशरूमच्या कोणत्या भागात आपण चिकन मॅन्युअर चिकन मॅन्युअर म्हणजे आपल्या कोंबड्या वगैरे आहेत ना त्यांचं रक्त असेल किंवा चिकन मॅन्युअर म्हणजे त्यांच्या ज्या त्यांची विष्ठा असेल किंवा त्यांचं जे वेस्ट आहे ठीक आहे एक्स्क्रीट आहे तो क कसा वापरतो आपण ॲज अ मशरूम कंपोस्टमध्ये स्पॉन ऑफ मशरूममध्ये का स्टोरेज ऑफ मशरूममध्ये कवा लागतं बघ कशामध्ये वापराव आपण कशामध्ये कंपोस्ट म्हणजे ऑबियस आहे शेण वगैरे आपण कशाला वापरतो कंपोस्ट बनवण्यासाठी मग चिकन मॅन्युअर पण कसा यूज करणार मशरूमच्या कंपोस्टसाठी आता पुढचा प्रश्न ड्युरिंग स्पॉनिंग टेम्परेचर किती पाहिजे आवडता प्रश्न आय बी एसचा आवडता प्रश्न स्पॉनिंगमध्ये टेम्परेचर किती राहिलं पाहिजे स्पॉनिंगच्या वेळेस टेम्परेचर किती पाहिजे बॅलन्स टेम्परेचरचा ऑप्शन कधी सिलेक्ट करायचा वीस ते तीस डिग्री सेल्सिअस बाकीचे बॅलन्स वाटत नाहीत बघून पंचावन्न ते सत्तर हां ऐंशी ते शंभर अजिबात नाही झिरो ते तर ते पण नाही कोणता बॅलन्स वीस ते तीस डिग्री करा ऑप्टिमम टेम्परेचर आहे मशरूम हॅच अँटी कॅन्सर प्रॉपर्टी अँटी एजिंग प्रॉपर्टी अँटीबायोटिक प्रॉपर्टी का ऑल ऑफ द ऑलपदा कोणता असेल एकदम सोपा प्रश्न आहे कोणता द भाऊ सगळ्या प्रॉपर्टी आहेत मशरूममध्ये म्हणून मशरूम खावा आणि आयुष्य वाढवा हॉटेलला गेलं ना मशरूम मागवा पनीरपेक्षा काय मागवा मशरूम इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मशरूम सार कोण कोणते आहेत इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मशरूम आहे कॉप्रिनस कोमॅटस आहे का गोनोडर्मा अप्लॅनटम आहे का है ए एन बी आहे काय ए एन बी ठीक आहे वॉट टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑफ कर्स मशरूम मशरूम मध्ये कोणत्या प्रकारचे रिप्रोडक्शन असतं असेक्सुअल असतं सेक्सुअल असतं बोथ असेक्सुअल सेक्सुअल असतं कारण कुठलंच नसतं कोणतं असेक्सुअल असतं का नाही आता बघितलं आपण मशरूम आहे मशरूमचे जे स्केल आहेत ठीक आहे त्याचे जे स्केल होते त्याचे गिल्स होते गिल्स म्हणजे फ्रुट्स बाहेर पडतात म्हणजे स्पोर्स बाहेर पडतात स्पोर कसे आहेत ते बेसिडिओ आहे लक्षात घ्या बेसिडिओ स्पोर्स म्हणजे कोणते सेक्शुअल स्पोर झाले सेक्श्युअल स्पोर आहेत म्हणजे कोणतं रिप्रोडक्शन सेक्श्युअल रिप्रोडक्शन कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन मशरूममध्ये कोणतं रिप्रोडक्शन असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन ठीक आहे विच टाईप ऑफ मशरूम इज नोन ॲज फॉर इट्स मेडिसिनल प्रॉपर्टीज पर्टिक्युलरली इन ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे कोणता कॅन्सरसाठी कोणता असतो कोणता मशरूम असतो कॅन्सरसाठी ओइस्टर नाही इनोकी नाही क्रिमिनी नाही रेइशी मशरूम असतो कोणता मशरूम असतो रेशी मशरूम कोणता रईशी मशरूम ठीक आहे वॉट इज अ सायंटिफिक नेम फॉर द मशरूम कॉमनली नोन ॲज मॅजिक मशरूम मॅजिक मशरूम कशाला म्हणतात खालीलपैकी ऍगेरिकस बिस्पोरसला म्हणतात म्हणजे बटर मशरूमला म्हणतात सिलोसाईप क्युबेन्सिसला म्हणतात म्हणजे मिल्की मशरूम म्हणतो आपण त्याला ॲमेनिटा म्हणजे काय झालं पॉइनस मशरूम आहे प्लिरोटस ऑस्ट्रिटस म्हणजे कोणतं आपलं ऑइस्टर मशरूम झालं प्लिरोटस आहे ऑइस्टर झालं कोणत्या मशरूमला काय म्हणतात मॅजिक मशरूम म्हणतात कोणतं बी ऑप्शन सिलोसाईप क्युबेन्सिस कोणतं सिलोसाईप क्युबेन्सिसला नंतर पुढचा प्रश्न व्हॉट इज द प्रोसेस कॉल्ड इन विच मशरूम्स आर ग्रोन इन अ कंट्रोल्ड एनवायरमेंट सच आहे ग्रीन हाऊस आर लॅबोरेटरी सिंपल डेफिनेशन ॲप कन्फ्यूज केलं जातं ला असे प्रश्न खूप आवडतात व्हॉट इज द प्रोसेस कॉल्ड इन विच मशरूम्स आर ग्रोन अशी कोणती प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये मशरूम आपण वाढवतो कुठं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट म्हणजे नियंत्रित वातावरणात जसं की ग्रीन हाऊस हरितगृह असेल किंवा लॅबोरेटरी आपली जी लॅब आहे आपली जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये तर त्याला काय म्हणतात कल्टिवेशन म्हणतात म्हणजे काय कल्टिवेट करणे उत्पादन घेणे म्हणतात फॉरेजिंग म्हणतात हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग ते म्हणत नाहीत किंवा वाईल्ड क्राफ्टिंग आता ह्याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी कन्फ्युजन कुठं होतं फॉरेजिंग आणि वाईल्ड क्राफ्टिंग आपलं लक्ष कुठं जातं ऑप्शनमध्ये काहीतरी फॉरेजिंग म्हणजे काहीतरी फॉरेजिंग म्हणजे काहीतरी किंवा वाईल्ड क्राफ्टिंग म्हणजे काहीतरी पण सिम्पल डेफिनेशन आहे कॉमन सेन्स आहे कल्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे मशरूम काय आहे ग्रो आहे कुठं कंट्रोल कंडिशनमध्ये म्हणजे आपल्या नियंत्रणात असलं पाहिजे त्याचं टेम्परेचर त्याची ह्युमिडिटी त्याचं कॉम्पोस्ट स्पॉनिंग इनॉक्युलेशन सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे ते आपण एक ग्रीनहाऊसमध्ये म्हणजे शेड नेटमध्ये पत्र्या शेडमध्ये किंवा आपल्या लॅबमध्ये आपण वाढवतो त्याला आपण म्हणतो कल्टिव्हेशन म्हणतो ना फॉरेजिंग ना वाइल्ड क्राफ्टिंग त्याला आपण काय म्हणतो कल्टिवेशन म्हणतो काय म्हणतो कल्टिवेशन हे आईबीपीएस एला पण असे प्रश्न विचारतात आय पी एस वाले शंभर टक्के असले प्रश्न विचारतात व्हॉट इज दॉर द सिम्बायोटिक रिलेशनशिप बिटवीन सर्टन टाइप्स ऑफ मशरूम अँड ट्रीज म्हणजे जे मशरूम आहे आणि प्लांट ट्रीज आपण म्हणतो झाडावर मशरूम उगवतात बरोबर आहे त्यांच्यामधले जे रिलेशनशिप आहे त्यांच्यामधले जे सिम्बायसिस आहे म्हणजे परस्परावलंबता किंवा एकमेकांना मदत करणं ठीक आहे म्हणजे मशरूम म्हणतो झाडाला मला वाढू दे मी तुला काहीतरी देतो आणि झाड म्हणतो तू इथे वाढ मी पण तुला काहीतरी देतो म्हणजे एकमेकांना एकमेकांचा फायदा तर आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो ठीक आहे तर कोणते आहे ते रायझा आहे मायकोटॉक्झिन आहे मायसेलियम आहे का फॉरेस्ट आहे सगळे मायको आहेत म्हणजे फंगस आहे ठीक आहे काय म्हणतो आपण रायझा म्हणतो टॉक्झिन म्हणतो मायसेलियम म्हणतो का फॉरेस्ट टॉक्झिन तर येत नाही टॉक्झिन सिम्बायोटिक झालं का नाही मायसिलियम येत नाही मायसिलियम म्हणजे काय ते त्या फंगस किंवा बुरशी किंवा मशरूम आहे त्याचे जे रूट झाले शोषण्यासाठी मायसिलियमचा काय संबंध आहे मायको फॉरेस्ट म्हणजे फंगसचं जंगल याचा काय संबंध आहे काय नाही राहतं का मायको रायझा मायको रायझा म्हणजे त्या दोघांचा मध्य दोघांची रिलेशनशिप त्याला आपण मायको रायजा म्हणतो काय म्हणतो आपण त्याला मायको रायजा पुढचा प्रश्न आहे व्हॉट टाईप ऑफ मशरूम इज नोन फॉर इट्स यूज इन कलिनरी डिशेस पर्टिक्युलरली इन पिझ्झा अँड पास्ता खालीलपैकी पिझ्झा पास्ता अशा प्रकारच्या ज्या रेसिपी किंवा डिसिजेस डिशेस आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणता मशरूम यूज केला जातो कोणता डायरेक्ट लक्षात ठेवा क्रिमिनी मशरूम कोणता क्रिमिनी मशरूम कोणता मशरूम क्रिमिनी मशरूमला आपण यूज करतो म्हणजे पिझ्झा वगैरे डॉमिनोज वगैरे आहेत त्यांच्यामध्ये कोणता क्रिमिनी मशरूम यूज केला जातो पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे वॉट इज रिक्वायर्ड टेम्परेचर फॉर मशरूम कल्टिवेशन इन डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस म्हणजे सांगितलेलं आहे मशरूमला टेम्परेचर किती लागतं मशरूम कल्टिवेशनला पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस किती पंधरा ते वीस डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी किती लागते पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के पुढे अजून एक दोन पॉईंट आहेत की त्यामध्ये मशरूमचं विचारू शकतात की मशरूम कल्टिव्हेशनमध्ये भारताचा जगामध्ये कितवी रँक आहे म्हणजे कितवा नंबर आहे कितवा पाचवा जगामध्ये भारत पाचवा आहे ठीक आहे मशरूम मध्ये ओके जवळपास जर भारतातले राज्य बघितलं तर भारतातल्या राज्यांमध्ये मशरूम कल्टिव्हेशनमध्ये एक नंबरला आहे हिमाचल प्रदेश आहे का नाही तिथं रिजन मध्ये हिमाचल प्रदेश नाही आहे भारतामध्ये मशरूम प्रोडक्शनमध्ये किंवा मशरूमच्या उत्पादनामध्ये आळंबी उत्पादनामध्ये एक नंबरचं राज्य कोणता आहे बिहार कोणता आहे बिहार आणि बिहार नंतर कोणता आहे महाराष्ट्र कोणताय महाराष्ट्र महाराष्ट्रानंतर कोणता आहे ओडिसा तीन लक्षात ठेवायचे कोणते राज्य तीन लक्षात ठेवायचे पहिले कोणतं बिहार नंतर आहे महाराष्ट्र आणि नंतर कोणता आहे ओडिसा ठीक आहे हे तीन राज्य काय आहेत पहिले तीन राज्य आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं ठीक आहे आणि अजून एक भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या प्रकारच्या मशरूमचं प्रोडक्शन केलं जातं पॅडी स्ट्रॉ मशरूम कोणतं पॅडी स्ट्रॉ मशरूम अशा प्रकारे आपण मशरूमचं जेवढा आपल्याला पाहिजेल आहे जेवढा सिलेबसमध्ये दिलाय आणि जेवढं महत्वाचं आहे ते आपण क्वेश्चन सहित सगळं डिटेलमध्ये एकदम बघितलंय कोणतं आळंबी उत्पादन किंवा मशरूम कल्टिवेशन ठीक आहे हे लेक्चर बघा ह्याचे जे आहेत ते नीट बघा त्यातनं काही नोट्स त्या नोट्स काढा पाठ करा जास्तीत जास्त क्वेश्चन सोडायचा प्रयत्न करा ठीक आहे धन्यवाद